एकादशोऽध्याय नारायणी स्तुतिः ऋषिरुवाच देव्याहते तत्र महासुरेन्द्रे सेन्द्राः सुरावह्निपुरोगमास्ताम् कात्यायनीम् तुष्टुवुरिष्टलाभाद्विकाशिवक्त्राब्जविकासिताशाः देवि प्रपन्नार्तिहरे प्रसीद प्रसीत मातर्जगदोऽखिलस्य प्रसीद विश्वेश्वरि पाहि विश्वं त्वमीश्वरी देवि चराचरस्य आधारभूता जगतस्त्वमेका महीस्वरूपेण यतस्थितासि अपां स्वरूपस्थितया त्वयै ददाप्यायते कृत्स्नमलङ्घ्यवीर्ये त्वं वैष्णवी शक्तिरनन्दवीर्या विश्वस्य बीजं परमासि माया सम्मोहितं देवि समस्तमेतत् त्वं वै प्रसन्ना भुवि मुक्तिहेतुः विद्याः समस्तास्तव देवि भेदाः स्त्रियः समस्ताः सकला जगत्सु त्वयैकया पूरितमम्बयैतत् का ते स्तुति स्तव्यपरा परोक्तिः सर्वभूता यदा देवी स्वर्गमुक्तिप्रदायिनी त्वं स्तुता स्तुतये का वा भवन्तु परमोक्तयः सर्वस्य बुद्धिरूपेण जनस्य हृदि संस्थिते स्वर्गापवर्गदे देवि नारायणि नमोऽस्तुते कलाकाष्ठादिरूपेण परिणामप्रदायिनी विश्वस्योपरतौ शक्ति नारायणि नमोऽस्तुते सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तुते शरणागतदीनार्तपरित्राणपरायणि सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तुते हंसयुक्तविमानस्थे ब्रह्माणि रूपधारिणि कौशाम्भक्षरिके देवि नारायणि नमोऽस्तुते त्रिशूलचन्द्राहिधरे महावृषभवाहिनि माहेश्वरी स्वरूपेण नारायणि नमोऽस्तुते मयूरकुक्कुडयुते महाशक्तिधरे नखे कौमारीरूपसंस्थाने नारायणि नमोऽस्तुते शङ्खचक्रगदाशार्ङ्गगृहीतपरमायुधे प्रसीदवैष्णवीरूपे नारायणि नमोऽस्तुते गृहीतोग्रमहाचक्रे दंष्ट्रोद्धृतवसुन्धरे वराहरूपिणि शिवे नारायणि नमोऽस्तुते नृसिंहरूपेणोऽग्रेण हन्तुं दैत्यान् कृतोद्यमे त्रैलोक्यत्राणसहिते नारायणि नमोऽस्तुते किरीडिनि महावज्रे सहस्रनयनोज्ज्वले वृत्रप्राणहरे चैन्द्रि नारायणि नमोऽस्तुते शिवदूतीस्वरूपेण हतदैत्यमहाबले घोररूपे महारावे नारायणि नमोऽस्तुते दंष्ट्राकरालवदने शिरोमालाविभूषणे
ചാമുണ്ടേ മുണ്ടമദനേ നാരായണി നമോസ്തുതേ. ലക്ഷ്മീ ലജ്ജേ മഹാവിദ്യേ ശ്രദ്ധേ പുഷ്ടി സ്വധേ ധ്രുവേ മഹാരാത്രി മഹാമായേ നാരായണി നമോസ്തുതേ. മേധേ സരസ്വതി വരേ ഭൂതിബാഭ്രവിതാമസി നിയതേ ത്വം പ്രസീദേശേ നാരായണി നമോസ്തുതേ. സർവതഃ പാണിചരണേ സർവതോക്ഷി ശിരോമുഖേ സർവതഃ ശ്രവണഘ്രാണേ നാരായണി നമോസ്തുതേ. സർവസ്വരൂപേ സർവേശേ സർവശക്തി സമന്വിതേ ഭയേഭ്യസ്ത്രാഹിനോ ദേവി ദുർഗേ ദേവി നമോസ്തുതേ. ഏതത്തേ വദനം സൗമ്യം ലോചനത്രയഭൂഷിതം പാതു നഃ സർവഭൂതേഭ്യ കാത്യായനി നമോസ്തുതേ. ജ്വാലാകരാളമത്യുഗ്രമശേഷാസുരസൂദനം ത്രിശൂലം പാതു നോ ഭീതേർഭദ്രകാളി നമോസ്തുതേ. ഹിനസ്തി ദൈത്യതേജാംസി സ്വനേനാപൂര്യയാ ജഗത് സാഖണ്ഡാ പാതു നോ ദേവി പാപേഭ്യോ ന സുതാനിവ. അസുരാസൃഗ്വസാ പങ്കചർച്ചിതസ്തേ കരോജ്വല ശുഭായ ഖഡ്ഗോ ഭവതു ചണ്ഡികേ ത്വാം നതാ വയം. രോഗാനശേഷാനപഹംസി തുഷ്ടാ രുഷ്ടാതു കാമാൻ സകലാനഭീഷ്ടാൻ ത്വാമാശ്രിതാനാം ന വിപന്നരാണാം ത്വാമാശ്രിതാ ഹ്യാശ്രയതാം പ്രയാന്തി. ഏതത്കൃതം യത്കദനം ത്വയാദ്യ ധർമ്മദ്വിഷാം ദേവി മഹാസുരാണാം രൂപൈരനേകൈർബഹുധാത്മമൂർത്തിം കൃത്വാംബികേ തത്പ്രകരോതി കാന്യാ. വിദ്യാസു ശാസ്ത്രേഷു വിവേകദീപേഷ്വാദ്യേഷു വാക്യേഷു ചകാത്വദന്യാ. മമത്വഗർത്തേതി മഹാന്ധകാരേ വിഭ്രാമയത്യേതദതീവ വിശ്വം. രക്ഷാംസി യത്രോഗ്രവിഷാശ്ച നാഗാ യത്രാരയോദസ്യുബലാനി യത്ര ദാവാനലോ യത്ര തഥാബ്ധിമധ്യേ തത്ര സ്ഥിതാത്വം പരിപാസി വിശ്വം. വിശ്വേശ്വരീത്വം പരിപാസി വിശ്വം വിശ്വാത്മികാധാരയസീതി വിശ്വം. വിശ്വേശവന്ദ്യാ ഭവതി ഭവന്തി വിശ്വാശ്രയാ യേ ത്വയി ഭക്തിനമ്രാഃ. ദേവി പ്രസീദ പരിപാലയ നോരിഭീതേർനിത്യം യഥാസുരവധാദധുനൈവ സദ്യ പാപാനി സർവജഗതാം പ്രശമം നയാശു ഉത്പാദപാകജനിതാംശ്ച മഹോപസർഗാ. പ്രണതാനാം പ്രസീദ ത്വം ദേവി വിശ്വാർത്തിഹാരിണി ത്രൈലോക്യവാസിനാം ഈഡ്യേ ലോകാനാം വരദ ഭവ. ദേവ്യുവാച വരദാഹം സുരഗണാ വരം യം മനസേച്ഛത തം വൃണുധ്വം പ്രയച്ഛാമി ജഗതാമുപകാരകം. ദേവാവൂചു സർവാബാധ പ്രശമനം ത്രൈലോക്യസ്യാഖിലേശ്വരി ഏവമേവ ത്വയാ കാര്യമസ്മദ്വൈരിവിനാശനം. ദേവ്യുവാച വൈവസ്വതേന്ദരേ പ്രാപ്തേ അഷ്ടാവിംശതിമേ യുഗേ ശുംഭോ നിശുംഭശ്ചൈവാന്യാ ഉത്പത്സ്യേതേ മഹാസുരം. നന്ദഗോപഗൃഹേ ജാതാ യശോദാഗർഭസംഭവ തതസ്തൌ നാശയിഷ്യാമി വിന്ധ്യാചലനിവാസിനീ. പുനരപ്യതിരൗദ്രേണ രൂപേണ പൃഥിവീതലേ
अवतीर्य हनिष्यामि वैप्रचित्तांश दानवान् भक्षयन्त्याश्च तानुग्रान् वैप्रचित्तान् महासुर रक्तादन्ता भविष्यन्ति दाढिमी कुसुमोपमाः ततो मां देवताः स्वर्गे मर्त्यलोके च मानवाः स्तुवन्तो व्याहरिष्यन्ति सततं रक्तदन्दिकाम् भूयश्च शतवार्षिक्यामनावृष्ट्यामनम्भसि मुनिभिः संस्मृता भूमौ सम्भविष्याम्ययो निजा ततः शतेन नेत्राणां निरीक्षिष्यामि यन्मुनीन् कीर्तयिष्यन्ति मनुजाः शताक्षीमिति मां ततः ततोऽहमखिलं लोकमात्मदेहसमुद्भवैः भरिष्यामि सुराः शाकैरावृष्टेः प्राणधारकैः शाकम्भरीति विख्यातिं तदा यास्याम्यहं भुवि तत्रैव च वधिष्यामि दुर्गमाघ्यं महासुरं दुर्गादेवीति विख्यातं तन्मे नाम भविष्यति पुनश्चाहं यदा भीमं रूपं कृत्वा हिमाचले रक्षांसि भक्षयिष्यामि मुनीनां त्राणकारणात् तदा मां मुनय सर्वे स्तोष्यन्ध्यानं रमूर्तयः भीमादेवीति विख्यातं तन्मे नाम भविष्यति यदारुणाघ्यस्त्रैलोक्ये महाबाधां करिष्यति तदाहं भ्रामरं रूपं कृत्वा सङ्घेयषट्पदं त्रैलोक्यस्य हितार्थाय वधिष्यामि महासुरम् भ्रामरीति च मां लोकास्तदा स्तोष्यन्ति सर्वतः इत्थं यदा यदा बाधा दानवोद्धा भविष्यति तदा तदावतीर्याहं करिष्याम्यरि संक्षयम् इति श्रीमार्कण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी माहात्म्ये नारायणी स्तुतिर्नाम एकोदशोऽध्यायः।